भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यावर 20 तोडगे. एक, आक म्हणजे रुईचं गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे, किंवा तुम्हाला वाटलं असं तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो. दोन, ज्याचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भोम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भोम प्रदोष म्हणतात. तीन, कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री आल्याशिवाय राहत नाही. चार, भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. पाच, भगवान शंकराला विड्याचं एक पान व्हायला तर भोग संपत्ती प्राप्त होते. सहा, एक बिल्व पत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बिल्व पत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. सात, ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5 द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. द्वादशीला दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये फरक येतो. 8, जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तेथे बसून ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की हा उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकवेल. 9, कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाचा दिव्यांना कापसाचा उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा, यामुळे घरात शांतता कायम राहील. 10, ज्याची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथची प्रार्थना करा. असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. 11, अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. 12, जर आपण प्रदोष व करत नसाल तर शिवलिंगा जिथून पाणी खाली पडत्यात त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते. तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबाचा पंचक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्य किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. 13, जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर 7 बोर अर्पण करावे. ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्यात समाप्त होईल. 14, शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. 15, पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभी कमी होऊन शुभता प्राप्त होते, सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. 16, पितरांकडून आशीर्वाद घ्याल. पाण्यात जीव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो,
आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते. 17. लग्न करायचे असेल तर करा. हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करून इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धन्याची कमतरता भासत नाही. 18. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात. 19. शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकृहीचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 20. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. धन्यवाद.